हा काही नाराज वगैरे म्हणून आलो नाही, मी थोडं कामानिमित्त बाहेर होतो त्याच्यानं येऊ शकलो नाही. आणि नाराज आहे म्हणून न याचं काही कारण आहे, सभागृहात त्याचं नाराजी काढण्याचं काही अर्थ नाही आहे. आणि मला वाटतं मी मागे पण सांगितलं होतं का व्यक्तिगत का हितासाठी आम्ही कधी नाराज होणार नाही, आमचे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आमची लढाई चालू राहील. आणि भाजपचे काही नेते मंडळींनी ट्विट करून जाहीर केले की अशा पद्धतीने आणखी नेता दिलमध्ये जाईल. आता ईडीचा आणि त्या चौकशीचा हा मोठा विषय आहे. मला वाटतं तो कोणावर कशी चौकशी लावायची, कोणावर लावायची, मागे मी म्हटलं होतं का ईडी या यंत्रणेचा एक चांगला उपयोग या देशातलं करप्शन बंद होण्यासाठी जर केला आणि तो सार्वत्रिक ठेवला तर फार चांगलं होईल. फोन टॅपिंग प्रकरण अगदी बरोबर आहे. बरेच रस्ते पाहिजे त्या का होते, ज्या भागातला मंत्री असला तो त्या भागातलंच काम करतो, मग तिथे डांबरीकरण चांगलं असलं तरी तो काँक्रीटीकरण करणार. पण एक व्यवस्था अशी पाहिजे का जिथं गरज आहे तिथं ते करणं फार महत्वाचं आहे. सत्तेकडे विकास जाणं गरजेचं नाही आहे, सत्ता ही सार्वजनिक विकासाचं एक नवीन चित्र उभं राहिलं पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टी निर्माण होणार नाही. आता होतं काय का जे रस्त्याला वाहतूक नसतं ते काँक्रीटीकरण झाले, आणि जे रस्ते वाहतुकीस भरपूर आहे तिथे मात्र दुर्लक्ष झालं. हा जो सत्तेमधलं राजकारण आहे ते इथं खरं तर कारणीभूत असतं. काल भाजपमधल्या संसदीय केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा झाली, त्याच्यामध्ये गडकरींना संधी जी अगोदर होती त्यांची संधी आता काल गेलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आलेली आहे. याकडे तुम्ही कसं बघता, गडकरींचं वजन घटलं आणि फडणवीसांचं वजन वाढलं अशा पद्धतीची चर्चा आहे? तो पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. दोघही जण मला वाटतं फडणवीस आणि गडकरी यांना वेगळं करून चालणार नाही. अखेरी भाजपाचा आतापर्यंतचं जे काही नीती राहिलेली आहे ती व्यक्तिगतरित्या फार कमी आणि सार्वजनिकरित्या जास्त आहे असं एकंदरीत चित्र आहे. मोहित कंबोज की ज्या पद्धतीने मोहित कंबोज काल ईडीच्या संदर्भात ट्विट करतात आणि म्हणतात की राष्ट्रवादीचा एक बडा नेता जो आहे लवकरच देशमुख आणि नवाबाईंच्या बाजूला जाऊन बसणार आहे, हे सगळा प्रकार ईडीचा दबाव जो आहे सरकार आणलं जात असं वारंवार आढळतो, ह्या ट्विट करे कशा पद्धतीने? नाही, हे निश्चितच चांगलं नाही. एखाद्या अधिकाऱ्यानं म्हणणं किंवा अशा पद्धतीनं समोर जाणं मला वाटतं हे चांगल्या गोष्टी नाही आहे. कोणीतरी अगोदर कोणा राजकीय नेत्यानं बोलावं नंतर कारवाई व्हावी हे उचित नाही. रश्मी शुक्ला असतील की देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते, या सगळ्या मागचे सूत्रधार कुठेतरी देवेंद्र फडणवीस आहे अशा पद्धतीचा विरोधकांकडून आरोप होते. फोन टॅपिंग सारखा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता, अशाच व्यक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न आहे असं देखील म्हणतात. आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, अधिकारी जाणार भेटणार काही माहिती घेणार, त्याच्यानं ते राजकीयच भेटी असतं असं नसते ना. विस्तारावर आता 15 सप्टेंबरच्या आत विस्तार होईल आमचं बोलणं. शब्द दिला म्हणूनच तर शब्द मी दाढव सांगितलं, शब्द दिला. काँग्रेसचे खासदार बाळू जानोरकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे की ब्राह्मणांना त्यांना उच्च पदावर ठेवले असं त्यांनी टीका केली. मला वाटतं जातीवर टीका करणं फार चांगली गोष्ट नाही आहे. कोणी असल ही अकार्यक्षमतेचे लक्षणं आहे. जात धर्म घेऊन मला वाटतं कोणी टीका करत असल तर ते अतिशय निषेधार्थ आहे. आंदोलन झालं विधानभवन पायऱ्यांवर, 50 खोके एकदम ओके, त्यानंतर समोरातील काही कसं म्हणाले तुम्हाला पण पाहिजेत का एकंदरीत या प्रकारची तुमची प्रतिक्रिया? कसं आहे विरोधक हे सगळंच आता आमते जर पळून गेले असते तर आम्ही तो आरोप केला असता. आखरी ही दिशाभूल करण्याची एकंदरीत व्यवस्था असतं. तुम्ही विरोधकाचं हे कामच असते का कसं त्याला कमी करता येईल, त्याची इमेज कशी कमी करता येईल, हा तो एक साधारण प्रयत्न आहे. काही नवीन थोडी गोष्टी आहे, हे परंपरागत चाललेल्या गोष्टी आहे. का विरोधकाला कसं नामशेष करायचं ते तर अशा नवीन आरोप लावत राहतं. आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे, माझं काय म्हणणं आहे जर फोके भेटले असेल तर तुम्हाला माहीत असेल तर मग अळवले का नाही, तुमची मर्दांगी तिथे दाखवायची होती ना.
कसं आहे आता मी सांगणार का तुम्हाला 1000 कोटी भेटले, अर्थ आहे का त्याला? त्याला काही अर्थ नसते ना. माझं नाना पटोलेंसोबत माझं पण फोन टॅपिंगचं होतं त्यावेळेस, आणि मी जेव्हा पाहिलं तर तो आमच्या पीएचा नंबर होता आणि त्यांचं बयान गियान सगळं झालं. त्यांनी असं म्हटलं होतं का आम्ही गांजाचे किंवा मोठे असे धंदे करतो, ही यंत्रणा जी आहे त्यांना चिरडून काढावंच लागेल. जे अशा पद्धतीनं गंभीर आरोप एखाद्या राजकीय नेत्यावर काही नसताना करत असेल तर ते चुकीचं आहे. माझ्यावरही फोन टॅपिंगचे आरोप होते आणि माझी चौकशी वगैरे झाली, पण आरोप असे होते का यांनी मोठा काय म्हणतो त्याला गांजा अधिक काय असते अफू वगैरे काय आठवत नाही अशा याचाली तस्करी करतो बाबा बच्चेकडून त्यांच्या टॅपिंगवरून आढळून आलं. पण असं आता काय जे काही कोणी केलं असेल किंवा जो अधिकारी अशा पद्धतीनं वागत असेल तर ही नालायकीच आहे. अश्विन शुक्ला जेव्हा भेटायला जातात तुम्हाला वाटतं की उपमुख्यमंत्र्यांशी बोलून याचा कुठेतरी क्लीन चिट मिळण्याची तुम्हाला गरज आहे किंवा त्याच्याबद्दल? मला क्लीन चिटची गरज नाही आहे, अधिकाऱ्याची कुठल्या पक्षाच्या क्लीन चिटची गरज नाही आहे आणि अशी वेळ कधी या बच्चूकडवर येणार नाही, तो विषयच नाही. आणि त्यांनी केलं असेल तर सिद्ध करावं आणि त्यासाठी कोणाला पाया लागायची गरज नाही. आम्ही आहेच नाही त्याच्यात दुरून दुरून संबंध नाही तर काय संबंध आहे?